अकोला महापालिकेचा हद्दवाढ होऊन विस्तार वाढला पण विकास खुंटलाय. हद्दवाढ झालेल्या भागात कुठलीच सुविधा नसल्यामुळे आणि महापालिकेचे दुर्लक्ष आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यातच आता नगरमध्ये शेतातील कुटारमधील अळ्यांमुळे नागरिक वैतागले आहेत. अकोला महापालिका हद्दीतील मोठी उमरी भागातील अयोध्यानगरमध्ये शेतातील कुटारमधील अळ्यांमुळे नागरिक वैतागले आहेत. या अळ्या संपूर्ण घरासह जेवणातही जात असल्याने नागरिकांना आरोग्याची गंभीर समस्या सुरू झाल्या आहेत. कुटार रस्त्यावर ठेवणाऱ्याला नागरिकांनी कुटार हटविण्यास सांगितल्यावरही त्याने न हटवल्याने यासंदर्भात नागरिकांनी महापालिकेला तक्रारीचे निवेदनही सादर केले होते. मात्र कुंभकर्णी झोप घेणाऱ्या अकोला महापालिकेला जाग आली नसल्याने अखेर महिला पुरुष यांनी मोर्चा काढून महापालिकेत धडक दिली. यावरही महापालिकेने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय. आम्ही अयोध्यावासी आहोत. आम्हाला ते जे असोलकर आहेत ना ते खूप त्रास देऊन राहिले आणि त्यांचा रस्ता नसल्यावरही रस्ता, कारण आमचा फक्त गल्लीपूरचाच रस्ता आहे. आम्ही मतेपाटलाचे प्लॅट घेतलेला आहे तर आमचा फक्त जेवढे मतेपाटलाचे प्लॅट आहेत तेवढ्यापुरताच रस्ता आहे. त्यांचा काही रस्ता नाही पण ते जबरदस्तीनं फक्त पायवाट मागितली होती. आता ते बैलगाडीचा रस्ता मोठी जळवाहनं आणून राहिले आणि आम्हाला सर्व अयोध्यावासियांना त्रास देऊन राहिले. तर त्रास एवढा देऊन राहिले की काही बैलगाड्या दारात उभ्या करतात आणि तसंही कसं सर्वजण घरून येतात आणि रोगरचे 5-5 लिटरचे कॅन आणतात आणि तुम्ही जाऊनही दिलं तर मग आम्ही रोगर घेऊ सगळे घरं, म्हणजे असं आम्हाला त्रास देतात. आणि सगळ्या लेडीज घरी असतात तर त्याला विनाकारण त्रास येतात. ट्रॅक्टर आणतात जोरात नेतात आणि बोराईलाही त्रास होऊन राहिला. आणि सर्व आमचा 10 फुटाचा रोड आहे फक्त आमच्या गल्लीपुरता, तर त्याचा त्याला पर्यायी रस्ता असल्यावरही आमच्या इकडून ते तर त्याची भाषा तर खूपच आहे द्यायची, पण ते लेडीजलाही अरेरे करून राहिले. तर अळ्याचा तर एवढा त्रास झाला की 8 दिवस बैलगाडी उभी केली, शेवटी पोराला ऍडमिट दवाखान्यात करायला लागलं अळ्या पोटात गेल्यामुळे. आणि पोटुकीचा एवढा त्रास आहे, आमच्याजवळ रिपोर्ट पण आहे. निवेदन एवढंच आहे की त्यांना पर्यायी रस्ते असल्यावर ते जबरदस्तीने आमच्या इकडून जो रस्ता घेऊन राहिले तर एक तर खुला करून द्यावा रस्ता किंवा त्यांनी रस्ता बंद करावा. आम्ही अयोध्यानगरवासी हे आम्ही महानगरपालिकेमध्ये आलेलो आहे कंप्लेंट देण्यासाठी, कारण की आमच्या बाजूला जे आहे संतोष शेवगार हे नेहमी आम्हाला धमक्या देतात गाडी काढायसाठी आणि हे त्यांचा पर्यायी रस्ता त्यांना पर्यायी रस्ता असूनही जबरदस्ती आमच्या इकडनंच येतात. त्यात ते सरकारी नाली बाजूला असूनही ते आम्हाला पाणी देऊ देत नाही, पाणी टाकू देत नाही, सांडपाणीचा आम्हाला वापर करू देत नाही, आमची तिकडून पाईपलाईन आम्हाला साफ करू देत नाही. तर मग याच्यात तर आम्ही प्रशासनाच्या कोणाकडे जावं? आम्ही प्रशासनाला आम्ही महानगरपालिकेला आम्ही जानेवारी महिन्यात डिसेंबरमध्ये आम्ही कंप्लेंट केल्यानंतरही अजूनही त्याची काही शहानिशा झालेली नाही आहे. वरून तेच आम्हाला दमडाटी करतात आणि राजकीय सहकाऱ्यांना आम्हाला ते राजकीय दबदबा आणून आमच्यावर प्रेशर आणून आले की बा तुम्ही काही करू नका आणि हे करू नका ते नका करू काही कंप्लेंट करू नका. तर याला आम्ही पर्याय काय करणार आहे? आणि तिथं बाजूला ते शेती पीक पाणी काढतात आणि त्याच्यामुळे रोगराई खूप भर झाला. घरामध्ये सगळे लहान लहान मुलं असतात, कीटकनाशकं वगैरे याची तर याच्यानंतर काही आयुक्त साहेबांनी किंवा महानगरपालिकेने काही ॲक्शन घ्यायला पाहिजे. कंप्लेंट करून काही महानगरपालिका ॲक्शन घ्यायला तयार नाही. VKB न्यूजसाठी अकोलामधून वर्षा मोरेची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.